नमस्कार एसडीए रायजिंग स्कॉलर ऍप आणि स्कॉलरशिपचा एसडीए रायजिंग स्कॉलर या युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समसंबंधामध्ये संख्या हा उपघटक काय ही संकल्पना किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न यात असू शकतात ते आपण पाहू यात जे दो प्रश्न दोन प्रश्न दिलेले असतात त्याच्यात आपल्याला दोन पदांमध्ये अनेक वेगवेगळे संबंध खाली दिल्याप्रमाणे अनेक वेगवेगळे संबंध किंवा त्याच्यापैकी एक संबंध आपल्याला दिसून येतो उदाहरणार्थ दुसरं पद हे पहिल्या पदाचे दुप्पट असू शकतं कधी कधी पहिल्या पदापेक्षा दुसरं पद हे एखाद्या संख्येने मोठं असू शकतं किंवा दुसरं पद हे पहिल्या पदाचा वर्ग किंवा गण असू शकतं कधी कधी दुसरं पद हे पहिल्या पदाच्या पदा निम्म देखील असू शकतं अशा प्रकारचा काहीतरी संबंध आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो मग आपल्याला ह्याच्यातले प्रश्न सोडवण्यासाठी काय सोडवण्यासाठी कोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे तर आपल्याला एक ते शंभर पर्यंतच्या सम विषम मूळ आणि संयुक्त संख्या यांच्याबद्दलचं ज्ञान असलं पाहिजे त्या ठरवता येत असल्या पाहिजे दुसरी गोष्ट एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग इथे म्हटलेले पहा पण मी तर म्हणेल अतिशय आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवायचं असेल कमीत कमी वेळात अचूक प्रश्न सोडवायचे असतील तर एक ते तीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपले तयार असायला हवेत घणांच्या बाबतीत सुद्धा एक ते दहा पेक्षा एक ते वीस संख्यांचे घन आपण तयार ठेवायचे की ज्याला शक्य आहे त्याने काहीने पाठ केले तरी चालेल आपल्या पद्धतीने दोन किंवा अधिक संख्यांमधील अंकांचा एकमेकांशी संबंध आपल्याला दिसतो एकमेकांशी असलेला गणिती संबंध आपल्याला ओळखता येतो याच्यामध्ये ये पहा आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असावी ते आपल्याला शोधायचंय आपल्याला दिलेल्या संख्या आहेत पाच एकोणवीस सात आणि प्रश्नचिन्ह बरोबर माता काही तेरे उत्तर ते 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 आता काहीतरी निकष लावायचा आणि याच्यापैकी कुठलं उत्तर त्यात येते का ते पाहायचं आता समजा पाच आणि एकोणावीस मध्ये काही संबंध आपल्याला एकतर त्या मूळ संख्या दिसतात तसं जर सात विचारात घेतलं तर सात नंतर मोठी येणारी मूळ संख्या वगैरे असा विचार करायचा झाला तर इथे काही तसा ऑप्शन आपल्याला दिसत नाही मग लक्षात घेऊ आणखी दुसरा काही संबंध जर आपण असं म्हटलं की पाचला चारने गुणलं पाच चुकवीस त्यातून एक वजा केला पाचोक वीस वजा एक असा संबंध आपल्याला इथे दिसतोय परंतु तसंच मिळतंय का पुढे पहा बरं सातला चारने गुणा सात चोक अठ्ठावीस वजा एक करा यायला पाहिजे सत्तावीस एक आपल्या पर्यायात आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला अचूक आहे अशा पद्धतीने त्यात काय संबंध आहे हे आपल्याला शोधून अचूक उत्तर शोध बघा आता हा पुढचा प्रश्न अकरा तीन तर एकोणीसाच येते आपल्याला चौथी संख्या शोधायची आहे मग अकरा आणि तीन मध्ये काय संबंध आपल्याला शोधायचा आहे काय संबंध आहे तो शोधायचा आणि मग तो, तो संबंध एकोणीस आणि याच्यापैकी एखाद्या पदामध्ये असणार आहे हे आपल्याला माहित आहे ते शोधावं लागेल पहा बर जर आपण तसा मूळ संख्यांचा निकष लावला की अकरापेक्षा लहान मूळ संख्या मग तसंच आपल्याला एकोणीस पेक्षा लहान मूळ संख्या पण कितीच्या फरकाने येणारी वगैरे याचा काही अंदाज आपल्याला फारसा येत नाही आणखी काय निकष लावता येईल समजा आपण असं केलं मध्ये एक मिळवला हे झाले बारा आणि बाराला जर तीन ने तर उत्तर येतं चार मग तसच एकोणीस मध्ये एक मिळवला किती झाले मग त्याला कितीने बघावं लागेल चार येण्यासाठी ने, बरोबर म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन अचूक आहे पहा प्रश्नामध्ये आपल्याला चारशे अठ्ठेचाळीस एकशे बारा एक ही संख्या दिसली आणि इथे एकास लिहायचंय आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो येतोय संबंध शोधता हे किती आहे चारशे अठ्ठेचाळीस आणि एकशे बारा सहज आपल्या असं लक्षात येतं की याची ही चारपट आहे बरोबर इकडची संख्या याची चारपट आहे म्हणजे याचं गुणोत्तर जर आपण घेतलं हम्म तर ते किती येतं एकशे चार मग एकशे चार गुणोत्तर येण्यासाठी इथे आपल्याला किती घ्यायला पाहिजेत इकडे एक आणि इकडे चार मग कोणता येईल पर्याय पहा हा येईल हम्म हा येईल समजलं कधी कधी आपल्याला गुणोत्तर घेऊन पण अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर शोधता येत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या घटकावर आधारित तुम्ही आणखी प्रश्नांचा सराव करा आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये भरपूर यश मिळवा यासाठी तुम्हाला शुभेच्छा प्रश्नांच्या सरावासाठी तुम्ही विकत घेऊ शकता डी ए पॅटर्नची वर्ग प्रश्नपेढी आणि अधिक मार्गदर्शनासाठी डाउनलोड करा हे ॲप एस डी ए रायजिंग स्कॉलर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद